उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणार एक मस्त थंडगार सरबताची आज आपण रेसिपी बघणार आहोत असा सरबत एक आठ ते दहा मिनिटात तुम्ही तयार करू शकता सरबताचा रंग बघून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल मग तुम्ही सुद्धा नक्की करून पहा रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा बेल घंटा क्लिक केल्याने काय होतं माहिती का रोजच्या रोज येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील आणि माझी प्रत्येक रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहता येतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आजचं हे गारेगार किंवा थंडगार सरबत बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका टोपामध्ये इथे आपण अर्धा लिटर गायीचं दूध घेतलेलं आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो गायीच दूध घ्या कारण ते पचायला हलकं जातं आणि चवीलाही छान लागतं आता टोपात काढलेल्या अर्धा लिटर दुधापैकी अर्धी वाटी दूध आपण थोडंसं बाजूला काढून ठेवून देणार आहोत का ते पुढे व्हिडीओ मध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे आता काय करायचं उरलेलं टोपातलं हे सगळं दूध मध्यम आपल्याला छान उकळत ठेवायचं आहे अजिबात गॅस मोठा करायचा नाही मध्यम मासेवर जसं आपण नॉर्मली रोज दूध गरम करतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे अर्धी वाटी आपण सुरुवातीला दूध काढून ठेवलेलं होतं ना त्यामध्ये दोन चमचे आपण इथे वॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घालणार आहोत कस्टर्ड पावडर तुम्ही बॉक्स मध्ये मिळतं किंवा असं हे पॅकेट मध्ये मिळतं कोणत्याही कंपनीचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता यामध्ये वेगवेगळे फ्ले फ्लेवर सुद्धा मिळतात हे हलकस पिवळ्या रंगाचा आणि वेनिला फ्लेवर आपण घेतलेला आहे तुम्ही कोणताही फ्लेवर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कस्टर्ड पावडर शिजल्यानंतर थोडस घट्ट होतं किंवा थोडं दाटसर होतं म्हणून फक्त अर्धा लिटर दुधासाठी फक्त दोन चमचा आपल्याला कस्टर्ड पावडर यामध्ये छान एक जीव करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर यावर्षी दोन चमचे कॉर्न फ्लोअर घेऊ शकता चिमुळभर यामध्ये खाण्याचा रंग आणि अर्धा चमचा तुम्हाला वेनिला इसेन्स जे बाटली मध्ये मिळतं ना ते घालायचं आहे म्हणजे जरी कस्टर्ड पावडर तुमच्याकडे नसेल तर कॉर्निंग फ्लोने तुम्ही हे असं छान करू शकता फक्त फ्लेवर वेनिला फ्लेवर ठेवा कारण मस्त सविचं तुमचं हे सरबत तयार होतं कस्टर्ड पावडर वेनिला इसेन्स वापरले त्यामध्ये हलकासा पिवळा रंग असतो तर आपल्या सरबताला सुद्धा हलकासा छान पिवळा रंग येतो आणि संपूर्ण दुधामध्ये कस्टर्ड पावडर आपण मस्त एकजीव करून घेतलेली आहे मिक्स केलेलं हे दूध दोन मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत बघू शकता इथे दुधाला सुद्धा छान पैकी उकळी आलेली आहे अगदी मंद असे आपण हे तीन ते चार मिनिटात मस्त दूध उकळून घेतलेलं आहे असं छान उकळलं की थोडस वर खाली करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला अगदी आहे लक्षात असू द्या कस्टर्ड पावडर मध्ये किंवा वेनिला कस्टर्ड पावडर मध्ये अजिबात साखरेचं प्रमाण नसतं म्हणून साखर आपण दुधामध्ये गोडासाठी वेगळी घालायची असते त्यासाठी अर्धा लिटर दुधासाठी इथे आपण अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात साखर घेतलेली आहे तुम्ही खडी साखर सुद्धा इथे वापरू शकता खडी साखर माझी सध्या संपल्यामुळे मी इथे साखरच वापरलेली आहे साखर आपण संपूर्ण दुधामध्ये विरघळून घेणार आहोत म्हणजे एक दीड मिनिटात साखर संपूर्ण दुधामध्ये विरघळलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता साखर अशी संपूर्ण दुधामध्ये विरघळली की तयार केलेलं कस्टर्डचं हे दूध चांगलं एकजीव करून घ्यायचंय आणि थोडं थोडं किंवा दोन बॅच मध्ये आपण हे छान एकजीव करून घेणार आहोत अगदी एकदम सगळं घालू नका कारण पटकन याच्या गुठळ्या व्हायला सुरुवात होतं तक दी दोन बैश सा चान ही, वर अगदी दोन बॅशमध्ये हे संपूर्ण कस्टर्डचं दूध आपण या दुधामध्ये छान घातलेलं आहे आणि मंदिर अगदी तळापासून पुन्हा आपण दोन ते तीन मिनिट याला छान शिजवून घेणार आहोत बघू शकता जस जसं तुम्ही हे शिजवून घ्याल तस तसं दूध थोडस घट्टसर किंवा दाटसर व्हायला सुरुवात होतं अजिबात जास्त कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लोअर तुम्ही घालत असाल तर जास्त घालायचं नाही अर्धा लिटर दुधासाठी दोन चमचे अगदी परफेक्ट आहे तर अगदी एक दोन ते तीन मिनिटात मध्यम आसेवरच कस्टर्ड पावडर सुद्धा थोडीशी घट्ट झालेली आहे आणि ही, ही व्यवस्थित शिजलेली सुद्धा आहे आता या सेटला आवडीनुसार तुम्ही यामध्ये मी सुका मेवा चिरून घालू शकता आपण अगदी बारीक चिरलेला काजू बदाम आणि थोडासा भोपळ्याच्या बी ज्या रेडीमेड पॅकेट मध्ये मिळतं ते घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुका मेवा चिरून घालू शकता किंवा न घालता सुद्धा तुम्हाला हे सरबत तयार करता येईल सुका मेवा घातल्यानंतर पुन्हा पण मिनिटभर भर चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे सरबत तयार झालेला आहे संपूर्ण आपल्याला पंख्याखाली थंड करूनच पिण्यासाठी घ्यायचं आहे तर साधारणत एक आठ ते दहा मिनिटं पंख्याखाली संपूर्ण आपण सरबत थंड करून घेतलेलं आहे तुम्ही याला कस्टर्ड मिल्कशेक सुद्धा म्हणू शकता किंवा उन्हाळा स्पेशल थंडगार सरबत सुद्धा म्हणू शकता तर असं हे संपूर्ण थंड झाल्यानंतर आवडीनुसार तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बर्फाचे खडे घालून तुम्ही हे सर्व करू शकता तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं अगदी थंडगार सरबत पिण्यासाठी तयार झालेलं आहे बघू शकता किती साध्या सोप्या पद्धतीत आज आपण हे सरबत तयार केलेलं आहे सजवण्यासाठी किंवा छान दिसण्यासाठी सरबत सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घालू शकता थोडासा गुलकंद जरी घातला तरी सुद्धा चालू शकेल भिजवलेला सब्जा सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता अर्धा लिटर दुधापासून साधारणतः मध्यम आकाराचे चार ग्लास भर हे सरबत किंवा मिल्कशेक तयार होतात तर नक्की करून पहा तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर प्रमाण तुम्ही तुमचा अंदाज घेऊन वाढवू शकता मात्र उन्हाळा स्पेशल हे सरबत तुम्ही नक्की करून पहा तर क्राची ही मस्त थंडगार रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला आजी बात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा उन्हाळा स्पेशल आणखी बऱ्या अशा सरबताच्या आईस्क्रीमच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा विशेष म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला कशा वाटत ते, ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत हो तो मस्त खा आणि स्वस्त रहा।